नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। जे शेतकरी आतुरतेने 50,000 प्रोत्साहन अनुदानाची वाट पाहत होते, निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर एक महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे, निधी वितरित झालेला आहे 2300 कोटी रुपये, आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर या संदर्भामध्ये जीआर आलेला आहे, तर अपडेट पाहूया। तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जीआर आलेला आहे। तर त्याआधी आपण प्रस्तावना पाहूया, त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया। सन 2022 अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती। तर त्यानुसार अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंतचा लाभ देण्याबाबत 27/7/2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, आणि त्या निर्णयानुसार आज हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर सदरच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात 47 कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 दिनांक 29/8/2022 परिपत्रकाद्वारे, तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 दिनांक 30/8/2022 शासन निर्णयान्वये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेले आहे। तर आता आपण शासन निर्णय पाहूया आणि किती रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे ती सुद्धा पाहूया। तर सन 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रुपये 2350 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अर्थसहाय्य लेखा शीर्षाअंतर्गत वितरित करण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे 2350 कोटी रुपये शेतकऱ्यांना हे मिळणार आहेत। तर ज्या शेतकऱ्याने नियमितपणे कर्जफेड केलेले आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे जमा होणार आहे। तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा।